निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू. पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी तसं आमच्या मशीनमध्ये पण तेवढी बटणं दाबा कसा 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 म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना. नाहीतर माझा हात आखडता येईल, नाहीतर माझा हात आखडता येईल, नाहीतर माझा हात आखडता येईल. एकाकडे खजिना आहे, दुसऱ्याकडे चावी आहे. दादांकडे खजिना असून काय उपयोग आहे? एकनाथजींची फायनल सही लागते, त्यामुळे चावी त्यांच्याकडे आहे. त्यामुळे खजिना पण आला आणि चावी पण आले, दोन्ही एका वेळेला येऊन गेलेले. आणि ह्या दोघांना नेहमी प्रोत्साहन देणारे देवेंजी नांदेडला अमित भाईंच्या सभेमध्ये बरोबर आहेत, जे ते दोघांना असं म्हणत असतात, मी असं म्हटलं असं, मम तुम्ही करताय ते चांगलं, मी करतो आहे तुमच्याबरोबर. मला मंत्रालयातल्या ज्यांच्याकडे तिजोरीच्या छाप्या आहेत ते देवाभाऊ असतील, गिरीश भाऊ असतील, आपले सगळे सरकारी मंत्री असतील, तिजोरीच्या छापीवर आपला दोस्त आहे. आपल्या जेव्हा लागली तेव्हा आपण तिजोरी खोलतो. धनराट पैसे, धनराट निधी वाटतो, धनराट निधी वाटतो, धनराट निधी वाटतो. कष्टाचे कररूपी पैसे हे राज्याच्या तिजोरीत जमा होतात, परंतु तिजोरीवर स्वतःचा हक्क सांगून जनमत आकर्षित करण्याचा केविलवाणा प्रयत्न महायुती सरकारमधील नेते करत आहेत. 400 पारचं लक्ष साध्य करण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचं काम सत्ताधारांकडून सुरू आहे. हा सरसकट आचारसंहितेचा भंग असून निवडणूक आयोगाने अशा प्रकारे बेताल व आचारसंहितेला छेद देणारी वक्तव्य करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करायलाच हवी.